एक विचारू काय बोल अहो तात्या काल आपल्या घरातलं वातावरण ठीक नव्हतं तुम्ही पण रागावला होता आम्ही पण टेन्शन मध्ये होतो या सगळ्या भानगडीत पहिले धान्य आलंय त्याची पूजा करून आत आणायचं राहिलंय आपल्या परंपरेनुसार तुम्ही पूजा केली तर बर होईल तात्या हा मान तुमचाच आहे ठीक आहे मी तयार आहे पण एका अटीवर माझ्या बरोबर आपली होणारी सुनबाई पण पूजा करणार व्याई तुम्ही पण चला यांनाही बघू दे शेतकऱ्याचं कुटुंब कसं असतं ते शो शो मलाही आवडेल नक्कीच अप्पा मोठी बाई तात्या बोया जी सगळे बाहेर या लवकर धान्य आणले अरे आलो आलो या लवकर या तात्या पण आले आता खऱ्या अर्थानं पूजा झाली चला रे आपण सगळं धान्य आत नेऊया आपण दळणाची तयारी करू चला सगळ्या जणी चला बर का सुनबाई पहिलं धान्य आलं ना की आम्ही सगळ्याजणी ओव्या गात गात छान पैकी दळण करत असतो हो अग असं वाटतं हे काम लवकर संपूच नाही तुला पण बघच खूप मजा येईल हो आणि नव्या सुनेसाठी ना तर हा दिवस खूप खास असतो तुम्हाला माहितीये मी या घरात आले ना तेव्हा मला सगळं नवीन नवीन वाटत होत म्हणजे नात्याने ओळखी झाल्या होत्या बोलणं चालणं पण व्हायचं पण जेव्हा धान्य दळायला घेतलं तेव्हा मला या सगळ्यांची थट्टा मस्करी बघून समजलं की आपण या घरात सासवांसोबत नाही मैत्रिणींसोबत राहतोय जाऊ बाई आज तुम्हाला पण हे सगळं पाहायला मिळेल आदिती तुला नुसतं पाहायचं नाहीये धान्यही दळायचंय आणि ओव्याही गायचे आहेत हो मलाही आवडेल हे घ्या आणलं तुमचं धान्यच होत बाकीची पोती धान्य कोठार ठेवली आहेत आज तुम्ही दळायला सुरुवात करा हो पैलवान पटापटा धान्य काढून द्या आम्हाला दळायला हो हा आदिती सिद्धू इथेच आहे कुठे नाही जाणार आहे हो ते माझं जरा काम होतं सेठकडे सेठ जरा बाहेर येतोस का
अगं आता कसा येईल तो तुझ्यासोबत? तो तर आम्हाला मदत करतोय ना. हो हो, फार वेळ नाही, थोडाच वेळ. हा हे काय का चिडवत आहे त्याला? हा जा रे सिद्धू, बघ तिचं काय काम आहे बरं. हो बाबा, जा बाहेर तू, बघ काय म्हणते ती. काय झालं, अशी बाहेर का घेऊन आलीस? अगं आतमध्ये एवढ्या छान ओव्या म्हणणार आहेत आणि तू बाहेर घेऊन आलीस मला? हो सांगितलं मला सगळ्यांनी, त्या कशा मजा करतात, ओव्या म्हणतात. ताई काकी तर म्हणाल्या तुला सुद्धा ओव्या म्हणायचे. अरे वा, अगं मग हे चांगलं आहे ना. अरे पण ओव्या म्हणजे काय? तुला खरंच ओव्या म्हणजे काय माहित नाही? म्हणजे तो खायचा ओवा का? पण तो म्हणायचा कसा? नाही नाही, बरोबर आहे, तुम्ही इंग्लिश मीडियम आले ना, तुम्हाला कशा ओव्या माहित असणार. बरं मला सांग, तुला बहिणाबाई माहिती आहेत का? आता इथे आल्यावर मला बयोबाई आणि मोठ्याबाई कळल्या, या बहिणाबाई कोण? नाही माझंच चुकलं, तू आज चल, ओव्या काय असतात तुला कळतील. चल. अरे अगं चल. त्या ओव्या म्हणतायत, जात्यावर धान्य दळत असताना ओव्या म्हटल्या जातात. हे मी तुला का सांगतोय, तुझा आणि किचनचा काही संबंध आहे का? येस, त्यासाठी आपण नोकर ठेवले आणि हे माणसं जात्यावर दळणदळतात. अजून 70s मध्येच जगतात, त्यांना क्रूज करायचं नाहीये का? की नुसता टाइमपास करत करत स्लो काम करत राहायचे. महालक्ष्मी तुझी ही बडबड बंद कर, ओव्या ऐकतोय ना मी, तर ऐकू दे ना मला. मी लहान असताना माझी आजी म्हणायची दळताना या ओव्या. आज आजीची आठवण झाली. अग आदिती, तू पण घे ना एखादी ओवी. सॉरी, तुम्हाला ओवी म्हणताना बघून मला ओवी काय असतं हे कळलं. ओवी नाही आहेत मला, पण तुम्हाला ओवी म्हणताना बघून खूप छान वाटतंय. या घरातला हा आनंद असाच राहू दे आणि तो कधीच कमी होणार नाही याची मी काळजी घेईन. ही तुझी इच्छा आहे ना? अगं मग याचीच ओवी कर ना. काय? अगं ओवी म्हणजे वेगळं काय असतं? स्त्रिया एकत्र जमतात, आपल्या मनातील इच्छा, आशा, आकांक्षा, दुःख, आपल्या मनातील घालमेल, सगळ्या भावना ओव्यातून व्यक्त करतात. पूर्वी स्त्रियांना इतकं स्वातंत्र्य नव्हतं, त्यांचं ऐकून घेणारही कोणी नव्हतं. त्या सगळं मनात साठवून ठेवायच्या आणि त्या ओव्यातून व्यक्त व्हायच्या. तुला पण जे वाटतंय ना ते ओवीतून व्यक्त कर. पण कसं? मला नाही जमणार. अगं मी सांगते तुला, माझ्या मागून बोल, ये बस. अगं असं नाही, अशी मांडी घाल आणि पाय सोडला. हा आणि हे जातंय ना असं या दिशेने फिरवायचं. म्हण. घरास घर पण देई जशी करी फुलांची गुंफण. घरास घर पण देई जशी करी फुलांची गुंफण. नाती गोती जपून करी बाई जन्माच सार्थक. नाती गोती जपुनी करी बाई जन्माच सार्थक. विश्वास जिंकुनी जपिन आनंदाची ठेव.
विश्वास जिंकुनी जपिन आनंदाची ठेव घरास माझ्या न लागो कुणाची नजर घरास माझ्या न लागो कुणाची नजर थँक्यू बयोजी आज मी आयुष्यात पहिल्यांदा ओवी म्हणाले आणि माझ्या मनात जे काही आहे ना ते सगळं होत यात ही ओवी मी कधीच विसरणार नाही ही आदिती आहे ना तुझी मुलगी अजिबात शोभत नाही इट्स ओके तसंही आजकालच्या जगात ओवी म्हणून काही होत नाही त्यासाठी माझ्यासारखंच व्हावं लागतं आदितीची आई तुम्ही अहो अशा उभ्या का या ना या ते तुमचा आवाज आला ना रूम मध्ये म्हणून आम्ही बघायला आलो काय चाललंय ते तुमच्या ओव्या ऐकल्या खूप छान वाटलं सगळ्या खूप उत्तम गाता तुम्ही तुम्ही असे गिण्यात उभे का आहात या ना बसा ना पुढची ओवी कोण घेणार हा कोण म्हणणार आहे आदितीची आई तुम्हाला येते का एखादी ओवी नसेल त्यासाठी संसार करावा लागतो म्हणजे त्यासाठी फक्त संसाराचाच विचार करावा लागतो ना आणि त्यांचा एवढा मोठा बिझनेस त्या सांभाळतात म्हणून त्यांना हे सगळं माहीत नसेल असं काही नाहीये येस मी आमचा भला मोठा बिझनेस सांभाळते पण याही गोष्टी माहिती आहेत मला पण हे सगळं करत बसायला मला वेळ नाही सो आम्ही हे पीठ वगैरे सगळं रेडीमेड पण वेळ आहे ना तुमच्याकडे या बसा आपण धान्य तळू मी तुमच्यासाठी ओवी म्हणते तुम्ही माझ्या मागून म्हणा नानी थोडं बाजूला सरक ना या या हा एक पाय ना असा घ्या हो आणि एक असा घ्या शांत शांत ओ काय करताय तुम्ही अग आईस पॅकने तुझं डोकं शांत करत होतो आणि हे काय सगळे कपडे परत काढतेस म्हणजे आपण जात नाही तर अजून राग तसाच आहे म्हणजे काहीतरी ठरवलंयस वाटतंय तू हे बघ ती आदितीची आई आहे ना तिचं काही ऐकू नकोस तिला काहीही वाटू दे पण या घरची माणसं तुझ्यावर खूप प्रेम करतात अरे ती आत्ता आली आहे तिला काय कळणार ह्या गोष्टी ओ तुम्ही मला समजवू नका आणि बाकी ती काही बोलली असली ना तरी एक गोष्ट मला तिची पटली आहे मी मुलगी आहे या घरातली माझा हक्क कुणीही अमान्य करायचा नाही आणि म्हणून मी ठरवलंय मी का घर सोडून जाऊ जायचं असेल तर जे बाहेरून आले त्यांनी जावं खाली जाऊन काय उत्तर देऊ सगळ्यांचा मूड घालवण्यात काही पॉइंट नाही आणि हिला बोलून काही उपयोग होणार नाही बयोजी मी सुद्धा करू पूजा अगं सगळ्यांनाच पूजा करायची आहे ये आधी ये तू सिद्धू तू पण जा तिच्या सोबत पूजा करायला मी जा ना इथे
इथे माणसांपेक्षा सुद्धा जास्त प्राण्यांवर प्रेम करतात वाटत. म्हणजे घरातल्या मुलीच्या भावना राहिल्या बाजूला, पण सण साजरे करणं, परंपरा जपणं हे मात्र चुकवणार नाहीत. गेला तुमचा मान. अरे किती गोड वासरू आहे. ए, माझा फोटो काढला याच्या बरोबर. इकडे या बाजूला बयाजी. सगळ्यांनी इकडे बघा. आप्पा मोठी बाई. बापू ताई. चला नाना नानी या. चला. अरे माझं लाडकं वासरू कुठे गेलं रत्ना? हा कुठे गेले? आली तर होती, कुठे गेली बघू नये तुम्ही. वासरू अजून रुसलंय बर का? बयो बाई जा आणि तुमच्या वासराला घेऊन या, ते तुमचंच ऐकेल बर का. बाळा पल्लू तोपर्यंत तुम्ही पूजा करून घ्या. अरे सुहास अर्चना या तोपर्यंत तुम्ही पूजा करून घ्या. या रत्नाक्का. बोला आता काय नवीन? कालपासून दिसला नाही. कालपासून तर तुम्हीही कुणी दिसला नाहीत, कुणी माझ्याशी बोलायला आला नाहीत. आता का आली आहेस तू? तुम्हाला बोलवायला. तुमच्या कामाचा फोन झाला असेल तर गायीची आणि वासराची पूजा करून घ्या ना. इतक्या उशिरा आठवलं मला बोलवायचंय ते. नशीब आठवलं तरी. काल तर धान्य दळत असताना विसर पडला होता माझा. सॉरी रत्नाक्का, काल तुम्ही रागात होतात. सगळ्यांना वाटलं राग जाईल तुमचा. रत्नाक्का सोडा ना आता राग, चला ना प्लीज. सासूंना बरी सांभाळून घेतेस ग तू? मला समजावून सांगतेस तसं त्यांना जाऊन सांग ना. रत्नाक्काशी नीट वागा, रत्नाक्काला मान द्या. जा जाऊन सांग त्यांना. नाही बाई त्यांना कसं सांगणार तू? त्या सगळ्या तुझ्याला अडक्या ना. मला तर काय घरातलं कुणी आपलं मानतच नाही. मी असले काय नसले काय फरक काय पडतोय? रत्नाक्का हो असं नका बोलू, तुम्ही चुकीचं समजताय. मी चुकीची आहे ना? मग कशाला बोलवायला आली आहेस मला? अहो तसं म्हणायचं नव्हतं मला. हा सगळं कळतंय मला. जा येत नाही मी. रत्नाक्का हो असं नका करू. या घरची परंपरा आहे ना, सगळे सण तुम्ही एकत्र येऊन आनंदात उत्साहात साजरे करता. मग या सणाला घरची मुलगीच नसेल तर कसं वाटेल? तू नको शिकवू मला या घरची परंपरा. हा खर तर या घरात माझं महत्व कमी व्हायला तूच कारणीभूत आहेस. रत्नाक्का काय बोलले हो मी? सरळ सरळ विचारलंस ना. पण तुम्ही सरळ वागत नाही ना माझ्याशी, त्याचं काय? रत्ना काय झालं? अगं नंतर आपण शांतपणे बोलूया ना. उगीच घरामध्ये सणाच्या दिवशी तमाशा नको. स्वतःच्या हक्कांसाठी भांडणं म्हणजे तमाशा?
काय आरडाओरड आहे? या तात्या या, तुमचीच वाट बघत होते. हे सगळं ऐकायलाच हवंय तुम्ही. रत्नाक्का, बघाजी बरोबर बोलते. आपण या विषयावर नंतर बोलू. का आता? का मघाशी तर अदितीसाठी भांडत होतास तू, मग आता का शांत? काय कधी झालं भांडण? सिद्धू, तू रत्नाकांतशी भांडलास? तुम्हाला माहिती नाही का? का तुमच्या सुनेनं सांगितलं नाही का तुम्हाला? ती मला बोलवायला आली होती, तेव्हा मी का आले नाही ते? अहो, पण तुम्ही आणि भाऊजी गप्पा मारत होतात ना. तुम्हाला दोघांना छान वेळ मिळावा म्हणून नाही आलात ना तुम्ही? हे कुणी सांगितलं तुम्हाला? सिद्धूने. या घराला गोष्टी लपवण्याचा आणि खोटं बोलण्याचा रोग लागलाय का? काय सिद्धू, अदिती, खरं कारण सांगता नाही आलं? का सांगितलं नाही? मी का आले नाही ते? काय झालं, का नाही आला तुम्ही? कारण तुम्हा सुनांना मला बोलवावं असं वाटलं नाही. मी आले नाही कारण या घरात माझा मान ठेवला जात नाही. मी आले नाही कारण या घरात फक्त सुनांनाच महत्व आहे. मी आले नाही कारण या घरात मुलगी आणि सुना याच्यात फरक केला जातो. पण आव मात्र असा आणला जातो की सगळे कसे चांगले आहेत. रत्नाक्का, काय बोलतेस? आता आहेत समोर. म्हणूनच बोलतीये मी आप्पा. अरे पण असं झालंय काय तुला एवढं भडकायला? खूप काही झालंय तात्या. दरवर्षी घरात नवीन धान्य आल्यानंतर मी माहेर वाशिणीची ओवी म्हणते ना, पण यावर्षी नाही म्हटली. कारण यावर्षी तुमच्या सुनांनी मला धान्य दळायला बोलवलंच नाही. अगं पण मग तू स्वतःहून यायचं ना. घर पण तुझंच आहे, भाऊजाय पण तुझ्याच आहे. तुला कोणी अडवलं होतं का? हे बघा बघा, हे तू अजून सुद्धा सुनांचीच बाजू घे. तात्या, मी जे म्हणते ना ते खोटं नाहीये. या घरात परक केले सगळ्यांनी मला. अक्का, अगं कोण परक मानतो तुला? तुम्ही सगळेच सगळेच परक मानतायत मला. काल माझ्या गाडी चालवण्यावरून या सगळ्या जणी बोलल्या मला. मी रागावले तर माझी समजूत काढायला, मला सॉरी म्हणायला सुद्धा कुणी आलं नाही. ते हिच्या आई वडिलांच्या घटस्फोटाचं झालं तेव्हाही कुणी मला समजवायला आलं नाही. रात्रभर सगळे तुमच्या दाराभोवती घुटमळत होते, पण कुणाला वाटलं नाही माझी समजूत काढावी. आणि ही काल आलेली पोर मला आपल्या घरातल्या परंपरा सांगतीये. मम्मी नक्की या घरातली आहे की नाही? मला स्वतःच्याच घरात परक केलं तुम्ही. अगं अक्का, तू काय बोलतीयस? अगं तू चुकीचं बोलतीयस. बरोबर बोलतीये मी बापू. आणि या सगळ्याला तुम्ही कारणीभूत आहात. आणि या घरात आलेल्या तुमच्या बायका घरात आल्या आणि बहिणीला विसरलात तुम्ही. हे आप्पा, तुला तर काही मत नाहीच येत रे. सगळ्या गोष्टी तू तात्यां बयोबाईंना विचारून करत असतोस. आणि मोठ्या बाई तुम्ही, तुम्हाला मुलाच्या काळजीतून सवड मिळेल तेव्हा माझं दुःख कळेल ना. काय गे नाने, तुला माहितीये तुझ्या माहेरचे तुला का बोलवत नाहीत? ते कंटाळलेत तुझ्या विसर भोया स्वभावाला. बघा, नानाचा वेळ जातो नानीला सांभाळण्यात, तो काय बहिणीकडे लक्ष देणार? आणि हा, ही ताईला वाटतं
नवऱ्याला मोठे ठेवलं म्हणजे घरातली सत्ता आली हिच्याकडे. माझ घरातलं स्थान बळकावून घेतलंयस तू. आणि ही अर्चना तुझी सून, ही काय बोलणार तुझ्या पुढे बिचारी. आणि बाया, ही तुझी बायको पल्लू. सांगतो ना तिला तू अभ्यास कर अभ्यास कर. काय प्रगती नाही ना तिच्यात, नुसती तोंडावर दाखवते ती तुला घाबरती असं. पण तू दवाखान्यात गेल्यावर घरात काय चालत हे कसं कळणार तुला. तुम्ही सगळ्या आपापल्या संसारात मग्न, बहिणीची कुणाला काळजी नाहीये ना कुणी माझा विचार करतय. बरं वाटतंय ना सर. अदिती प्लीज प्लीज तू आराम कर, उठू नकोस. सर काय झालंय, मला तात्यांना भेटायचंय, त्यांना वाईट वाटलं असेल. तू शांत हो आणि अदिती प्लीज आराम कर, तू का स्ट्रेस करून घेऊ नकोस, मी बघतो सगळं. सर तात्या रागावले असतील ना, केवढं भांडण झालं. मी तुला सांगितलं ना मी सगळं हॅन्डल करतो, तू आता आराम कर, तू या सगळ्याचा नको विचार करूस. त्यापेक्षा काही गोष्टींचा स्वीकार कर अदिती, त्रास कमी होईल. बघितलंस ना बाहेर केवढं मोठं भांडण झालं. अगं अशी भांडणं सगळीकडे होतातच, त्यातून जिथं माणसं जास्त तेवढी भांडणं जास्त. प्रत्येकाचा स्वभाव वेगळा, प्रत्येकाचा इगो सवयी वेगळ्या. आपल्यासारख्या फ्री जगणाऱ्या माणसांना याची सवय नसते. बघितलंस ना सिद्धार्थ, आता तूच समजाव हिला, तिला सवय नाहीये याची. कशी राहील ती लग्नानंतर इथे, इतकी माणसं मी भोगले ते. मला माहितीये जॉईंट फॅमिलीत किती त्रास होत होते. आत्ताच पाहिलंस ना काय अवस्था झाली तिची. यापुढेही तिला त्रास झाला तर मी नाही पाहू शकत. आज चक्कर आलीये, उद्या आणखी काय होऊ शकतं, त्याची जबाबदारी कोण घेणार. मी आहे ना आणि मला तुमची काळजी कळते. परत आधी तिला असं काही सहन करायला लागणार नाही. मी शब्द देतो तुम्हाला. हो हे लग्नाआधीच प्रॉमिस, पण लग्नानंतर हेच होणार. आय नो इट व्हेरी वेल सिद्धार्थ. महालक्ष्मी प्लीज बस झालं आता, किती बोलशील. हे बघ त्या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतलाय ना, मग आता चूक काय आणि बरोबर काय हे त्यांचं त्यांना ठरवू दे. पण एक मिनिट एक मिनिट सिद्धार्थ, मला तुझ्याशी काही बोलायचंय, महत्वाचं आहे. हॅलोच सर. सिद्धार्थ मला माहितीये महालक्ष्मीच्या बोलण्याचं तुला वाईट वाटलं असेल. इनफॅक्ट ते मलाही आवडलं नाही, कारण एका मुलीचं मन बापापेक्षा अधिक कुणाला कळत. आय एम राईट, सो मला माझ्या मुलीच्या सुखाचा विचार करावा लागणार आहे आणि माझ्या मुलीचं सुख तिचा आनंद तुझ्याशी लग्न करण्यात आहे. बघ सिद्धार्थ, महालक्ष्मीने कितीही विरोध केला ना तरी मी तुमचं दोघांचं लग्न लावून देणार आहे. हो मात्र एका अटीवर. अट सिद्धार्थ तुला आठवतं, तुम्हाला एक प्रॉमिस दिलं होतं, तुम्ही दोघे अमेरिकेला जाणार आहे. मला प्रॉमिस दे काहीही झालं तरी लग्नानंतर तू अदितीला घेऊन अमेरिकेला जाणार आहेस. मी प्रॉमिस देतो सर, लग्न झाल्यावर मी अदितीला अमेरिकेला घेऊन जाणार. जर असं झालं तर मग कुठलाच प्रश्न उद्भवत नाही. आलं लक्ष, तुला तुझ प्रॉमिस पाळावं लागेल तर आणि तरच हे लग्न होऊ शकत. Thank you.
चल आधी ती वाट बघत असेल आता कमा. आपलं लग्न होणार आणि त्यासाठी मी काहीही करीन. मला सुद्धा तात्यांची इच्छा पूर्ण करायची. मी आहे तुझ्यासोबत, आपण दोघे मिळून ती पूर्ण करू. सगळं व्यवस्थित होणार, तू टेन्शन घेऊ नकोस. मी बघतो सगळं, आता आराम कर. ह्या घराचा आनंद जपण्याची जबाबदारी माझी. जास्त विचार करू नकोस, तुझी तब्येत महत्वाची. सीड, मला तात्यांना विश्वास द्यायचा. मी हे सगळं सांभाळू शकते. त्यांचा विश्वास आहे तुझ्यावर, पण तरी आज भांडण झालं ना. मला न मिळालेलं प्रेम या घरात मिळालं, मग या घरातल्या माणसांना मला जपायला हवं. मी बोलेन रत्नाकांशी. सध्या नको, ती रागावली आहे तुझ्यावर. असा विचार करून मी त्यांच्याशी बोललेच नाही तर नातं अजून दुरावेल. त्या कितीही रागावू दे माझ्यावर, पण मी त्यांना प्रेमाने जिंकेन. तशा त्या चांगल्या आहेत रे, फक्त वेळ चुकलीये. सेठ, दिवाळी म्हणजे आनंदाचा सण, आणि हा आनंद मी या घरात कायम टिकवून ठेवेन असं वचन देणार आहे मी तात्यांना. सगळं तुझ्या मनासारखं होणार, मी आहे तुझ्यासोबत. हे घे पाणी, घे ना. कशा आहात रत्नाक्का? मी बरी आहे. मला काय झालंय? त्रास तर आदितीला झाला होता ना. ती कशी आता? ती बरी आहे आता. आदिती चक्कर येऊन पडली म्हणून घरातले सगळेजण तिची काळजीने विचारपूस करतायत. पण तुम्हालाही त्रास झाला असेल हे कोणाच्या लक्षातच नाही आलं, म्हणून आदिती शुद्धीवर आली आणि तिला औषध दिलं आणि मी तशीच सरळ तुमच्याकडे निघून आले. नाही, मला काही नाही झालं. पण काय बोललात हो तुम्ही? रत्नाक्का, तुम्ही म्हणजे ना तोफगोळा आहात. एकालाही सोडलं नाहीत. तुमच्या इतका नाही, पण अर्धा जरी ठामपणा माझ्यात असता ना, तर आयुष्यात मी खूप पुढे गेले असते. हे बघा, नका तुम्ही असं काही बोलत जाऊ. हिला बघितलं ना मगाशी काय झालं ते? अहो, ते माझ्यामुळे नाही झालं. रत्नाक्का, तुम्ही इतक्या स्ट्रॉंग आहात ना की तुम्ही हे सगळं बोलण्याआधीच आपलं बोलणं झालं होतं. मुलीचा हक्क असतो तो तिने भांडून मिळवायचा असतो वगैरे हे सगळं मी तुम्हाला सांगितलं होतं असं मला काही वाटलंच नाही. हे सगळं तुमच्या मनात कधीपासून कोंडलेलं होतं, फक्त ते बाहेर आलं. नाही म्हणजे सगळ्यांना असंच वाटायचं की मीच तुमचे कान भरलेत. पण खरं सांगा, तुम्ही तुमच्या हक्कासाठी भांडलात ना? माझ्या सांगण्यावरून नाही ना केलं काही? नाही, मी कुणाचं ऐकून काहीच करत नाही. मी फक्त माझ्या मनाचं ऐकते. ग्रेट, असंच असलं पाहिजे. बर, जाते मी. ओ थांबा. मगाशी मी बाहेर जे बोलले, मी चुकीचं बोलले का? म्हणजे जरा अतीच झालं का की वेळ चुकली? नाही हो,
हे बघा, अन्याय हा अन्याय असतो, मग त्याला वाचा फोडताना वेळ, मार्ग, पद्धत हे काहीच बघायचं नसतं. तुम्हाला वाटलं की मुलीचं या घरात स्थान निर्माण करायला हवं म्हणून तुम्ही बोललात, त्यात चूक असं काहीच नाहीये. बरं, येते. पण हे सगळं काही माझ्यामुळे नाही हा झालेलं. अगं विसरलेच मी. काय अगं, यांना सांगायचंच राहिलं. एक मिनिट, मी सांगून येते. अगं आपलं ठरलंय ना, आपण निघतोय कोणाला सांगायचं नाही म्हणून. अरे हो, विसरलेच. चला आता निघूया. ते हॉलमध्ये कोणी आलं आणि बॅग बघितली आपल्या हातात तर प्रश्न विचारतील आणि मग जाऊच देणार नाहीत. चला चला. हे सगळ्यांच्या लक्षात आहे ना, निघताना सगळ्यांनी आपापले फोन बंद करून ठेवायचे. ते चला. हे ऐका ना, आपण घरात नाही कळल्यावर सगळ्यांना किती काळजी वाटेल. आजच सोडा ग, उद्या सकाळी उठल्यावर आपले नवरे आवाज देतील. उठणं तयार आहे का? त्यांना वाटेल आपण लवकर उठून तयार होऊन दिवाळीची तयारी करतोय. हो ना, सकाळी उठल्या उठल्या दुमण्या पण मला आवाज देईल. नानी, माझे नवीन कपडे काढलेत का? मला फटाके फोडायला जायचंय. मी पण मीराचे नवीन कपडे काढून ठेवलेत, पण तिला कपडे घालायला सजवायला मीच लागते हो. मी नसेल तर रडेल ती. बहिणीबाई सुद्धा उठल्या उठल्या आवाज देतील. ए, उठल्या का ग सगळ्या जणी? रांगोळ्या काढायच्या आहेत, पंत्या लावायच्या आहेत. आपल्याशिवाय या घरातली दिवाळी पहाट कशी होणार? मी म्हणाले ना तुम्हाला, आपण घर सोडून गेल्यावर सगळ्यांना थोडासा त्रास होईल, पण आपण हे जे काही करतोय ना ते या घराच्या शांततेसाठी, रत्नाक्कांचा राग जावा म्हणून करतोय ना. आपण घर सोडून गेलो हे समजल्यावर रत्नाक्कांना थोडस वाईट वाटेल, त्या इमोशनल होतील आणि त्यांचा राग जाईल. पण इथे तर आपणच इमोशनल होतोय. आपण ठरवलंय ना ते लक्षात ठेवा सगळे. आपल्या ठरल्याप्रमाणे मी पत्र लिहून तात्या आणि बायोबाईंच्या नकळत त्यांच्या खोलीत ठेवून आले. छान, चला मग आता जाऊया आपण.